अचलपूर विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत आहे। आमदार बच्चू कडू, बबलू देशमुख, प्रवीण तायडे यांच्यात ही लढत होते आहे। सिटी न्यूज अचलपूर मतदार संघातील विविध गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहे, जनमताचा कौल घेत आहे। खराळा, जवळा आदी गावातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहेत। बच्चू भाऊ कडू हे सध्या या रणांगणात उभे आहे, काय वाटते आपल्याला, कोण येणार आपल्याला, का बरं वाटते आपल्याला बच्चू कडू येणार म्हणून? गरीब आहे, काम करते, पुन्हा जे बीमार आहे काही आहे जे काम करायचे आहे ना, आणि त्याच्यावर त्यांचे काम होते। आपल्यासाठी कुठलं काम केलं आजोबा त्यांनी? हे ऑफिस यांचं होतं, माझे हरी यांचं या परतवाड्याने ते आमच्यावर त्यांनी उपकार केला, म्हणून आम्ही मतदान इकडे करतो। शेतकऱ्यासाठी काय बच्चू कडू शेतकऱ्यासाठी काय केलेलं आहे? शेतकऱ्यासाठी निवडून येते हे काय करतात, आपली पसंती कोणाची आहे? पसंती तर बच्चू कडूच्या इकडेच आहे, आमच्या इकडे येते। काँग्रेसचे बबलू देशमुख सुद्धा ते येणार का या मतदारसंघामध्ये? आता यंदा काय मालूम, त्याने फेरी घातली ना, काय मालूम, ते चंदील भाई आहे बा, आमच्या हातचं कुठे जातील काय जातील मतदान, हे काही नाही, आम्ही शिकू नाही शकतो। म्हणजे मी एकला दिन बाकी जे येते का नाही येतो साहेब, साहेब आता जनता मोठी विचार झाली, आता आम्हाला तर भाकरी भेटत नाही, मग कोणी देत नाही एखाद्या माणसाने, आता ज्या सुनवायच्या कोणाला कोणी होत नाही, अशी परिस्थिती चालू आहे। पण जिकडे पैसे वाटप झालं तिकडे देतील मग, असा चाल चालू आहे, आता असा टाईम आहे, बाकी तो काही दिसत नाही। मत काय आहे ह्या अचलपूर मतदारसंघामध्ये ज्यांनी 20 वर्षापासून कार्य भोगले असे प्रहारचे आमदार बच्चू कडू पुन्हा येतील का, की यामध्ये परिवर्तन होणार, की भाजपचे उमेदवार प्रवीणजी तायडे की काँग्रेसचे उमेदवार बबलूभाऊ देशमुख, काय वाटते लोकांची प्रतिक्रिया हे थेट आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया। दादा काय वाटते आपल्याला की या अचलपूर मतदारसंघामध्ये कशी चित्र पाहता, काय सांगाल आपण? इथं आता तशी तिरंगी लढत आहे आता सध्या वाटते, पण तशी दुरंगीच आहे, प्रहार आणि काँग्रेस। प्रहार काँग्रेस का वाटते आपल्याला की प्रहारची आणि काँग्रेसचीच लढत राहणार? सारखीच लढत हीच चालत राहिली, बीजेपीचे उमेदवार होते पण ते मागे नव्हते, ते खरं लढत बबलू देशमुख आणि बच्चू कडू याच्यातच झाली आतापर्यंत, त्याच्या तो 4 राऊंडमध्ये। या 2 उमेदवारापैकी कुठलाही आमदार या अचलपूर मतदारसंघामध्ये जर सपोज झाला तो तर शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावतील का, की शेतकऱ्याच्या कुठल्या समस्या आहे याबद्दल काय मत आहे आपलं? आज तर कोणीही शेतकऱ्या समस्येबद्दल आश्वासित करते जनतेला, पण ते आश्वासन पूर्ण करण्यात कोणताही आमदार म्हणा किंवा कोणतंही हे आतापर्यंत हे झाला नाही। आज शेतकऱ्याच्या भीषण समस्या आहे, आज इतकं परिस्थिती बेकार आहे का, सोयाबीन 2200 ते 2425 रुपयापर्यंत चाललं, कापसाला 6.5 ते 7 हजार रुपये भाव मिळून आला, शेतकरी शेती परवडण्याची झाली आहे, सोयाबीनच्या यावर्षी 1 पोते 2 पोते असे चालू आहेत, शेतकऱ्याच्या तर समस्या आहे। पण आता कसं कुठं कुठं लाडकी बहीण म्हणलं, कुठं लोक भरकटले आहेत, कुठं काही हे केलं आहे, काय वाटते आपल्याला ही लाडकी बहीण योजना युती सरकारने राबवली, यामध्ये काही परिवर्तन होतील का, काय वाटते? नाही होईल, थोडंफार होईल, पण एवढं होणार नाही, कारण काय इथं कसं आहे, शेतकऱ्याची नाराजी असल्यामुळं शेतकऱ्यातलं कुटुंब हे कसं आहे, तो सर्वसर्व असतो कुटुंबातला, त्याच्या अध्ययनच कुटुंबातलं। आता गेल्या 20 वर्षापासून अविराज्य बच्चू कडू यांचं राहिलेलं आहे, यांनी कुठले मग प्रश्न शेतकऱ्याचे मार्गी लावले नाही का, काय वाटतं आपल्याला? बच्चू भाऊ हे लढले ना शेतकऱ्यासाठी, त्यानं विधानसभेत प्रश्नही मांडले, म्हणजे असं आवाजही उठवला शेतकऱ्याबद्दल, त्याबद्दल काही शंका नाही। पण म्हणाल तसं यश इथं काही भेटलं नाही शेतकऱ्याला। मग आपली काय पसंती आहे का बाप, एवढं सुद्धा मुद्दे मांडल्यावरही सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही, मग आपलं काय यामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल? नाही, काय वाटत सध्या तर काही क्षमता येत नाही, परिवर्तन विषय अजून जवळ यायचा आहे, जसं जवळ येईल
तसं समजतच पडते पडतात लोकांत कसं आहे, कोणाला लाडकी बीन भेटते, कोणाला काही भेटून आलं, कोणाला आम स्प्रिंकलर भेटते, कोणाला काही भेटते, कोणाला शेतीच्या वस्तू भेटून आल्या. आता सारं लयलुट चालू आहे. त्याच्यानं आता जनता कसं जसं सोयीचं होईल जनतेला जसं भेटल तसं तसं लोक त्याबद्दल बोलतात. एक आपलं मत शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. या अचलपूर मतदारसंघामध्ये आपण बोललोय की दुहेरी लढत पाहायला मिळेल. काँग्रेस दुहेरी आहे, ट्रँगल आहे, काँग्रेस आणि प्रहारमध्ये लढत पाहायला मिळेल. पण या काँग्रेस आणि प्रहारमध्ये आपली पसंती कसं काय वाटते, काय वाटेल आपल्याला काय सांगू शकत नाही. आता वेळेवर होईल, 2-4 दिवस राहतील इलेक्शन ले तेव्हा होईल. कारण हा मतदारसंघ कसा आहे, हा थोडा आतापर्यंत तेव्हाच गेलेला मतदारसंघ आहे. माळी समाजाला तिकीट राहत होती BJP ची, इकडे पाटीलला बच्चूभाऊची, अशा ज्या दोन सगळं मग तेव्हा सध्या समीकरण तुटलं तर तसं निकाल लागतो असा विषय होता. या अचलपूर मतदारसंघामध्ये बच्चूकोळे आणि बबलूभाऊ देशमुख यांचं सध्या पाहायला लढत पाहायला मिळत आहे. हे दोन्ही व्यक्ती अचलपूरच्या माध्यमातून वरच्या लेवलवर शेतकऱ्याचे शेतमजुराचे अनेक प्रश्न हे निकाली करतील. काय वाटेल आपल्याला, या दोन पैकी कुठलाही व्यक्ती एखादा जर समोर गेला भविष्यामध्ये तर हे मार्ग लावतील का, काय वाटेल? आज सांगतात प्रत्येक सर, आम्ही निकाललो, हे करू ते करू, शेतकऱ्या तसं करू, शेतकऱ्या तसं करू. पण आतापर्यंत यायच्या आज आज शेतकऱ्याची पोझिशन आहे, या पोझिशनमध्ये असं वाटते का काही खूप सारे कामं झाले नाही शेतकऱ्याचे. शेतकऱ्याची प्रचंड नाराजी आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, हे एक मुख्य मुद्दा आहे. मुख्य नाराजी हेच आहे, शेतमालाला भाव नाही. आता महागी किती वाढली, महागीच्या मालाला आज तुम्ही सांगतो 1 दिवस 5300 रुपये सोयाबीन गेलो, 5300 रुपये सोयाबीन गेल्याबरोबर तेलाचे भाव वाढले 150 वर गेले, सोयाबीन 2-3 हजार आलं आणि तेल उतरून उचलीला आलं. सणाचे दिवस आहेत, काय चाला आहे, काय महागी होईल, काय होईल, पैसे कशी महागी झालेला. त्यात ते GST एवढा घोडदला करून कोणतंही काही घ्यायला GST, कोणतंही काही घ्यायला GST शेतमालाला जाय का. पहिले इंग्रजाच्या काळातही शेतमालाच्यावर कोणताही कर नव्हता, इंग्रजाच्या काळातही. आज एवढ्या शेतमालालाही कर लावलेले आहे सारे GST नं. औषध घ्यान त्याच्यावर कर, खत घ्यान त्याच्यावर कर, बियाणे घ्यान त्याच्यावर कर, साऱ्या करानं हे लोक पागल केले. आणि त्या शेतमालाला भाव काहीच नाही ना, विमा भेटून दिला, फुकटात विमा देऊन म्हणजे काहीच विमा नाही कोणाले कधीच नाही. यावर्षी आता तो एकरी एक पद वाढले, लोकांनी विचार किती आवडत पडला, एकरी एक पद दोन पद आवडत आहे. विम्यावाले कोणी यायला तयार नाही, पाहायलाही तयार नाही, आणि की ते पद आणली ते ऑनलाईन करा, पीक पाणी करा, हे करा ते करा. आज सर्व शेतकऱ्याला ते पीक पाणी ऑनलाईन हे करताय ते काय, त्याच्याकडे मोबाईल आहे, तरुण पोरं आहे, ते करतात. बाकीच्यांना काय आहे, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशी हे परिस्थिती आहे. शेतकऱ्याचा सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलाही वाली नाही आहे. शेतकऱ्याचे प्रश्न निकाली काढेल तोच्या मतदारसंघाचा आमदार होणार, आणि यामध्ये तिहेरी लढत सध्याच पाहायला मिळत आहे. आणि कोण बाजी मारणार याकडे सध्या सूत्र सुरू आहे. कॅमेरामॅन अचलपूर मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. या रणसंग्रामामध्ये कोणाचा विजयाचा गुलाल उडणार थेट जाणून घेण्याकरता आपण जवडा नगरीमध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत काही मंडळी आहे, या ठिकाणी आजोबासुद्धा आहे. जाणून घेऊया आपण त्यांच्यासोबत कोण बाजी मारणार, कोणाचा विजयाचा गुलाल राहणार. आजोबा काय वाटतं आपल्याला, कोणाचा विजयाचा गुलाल राहणार, काय वाटेल आपल्याला? 100% बच्चू कोळून निवडून येणार, लिहून घे. का बरं वाटतं आपल्याला बच्चू? नाना उत्तम कामं केले गरीबाचे, गावाचे, विकासाची. चांगला माणूस मोठा आहे, तरुण आहे, होतकरू आहे आणि बोलणारा माणूस आहे. आपल्या जीवनातील कुठला असा एखादा प्रसंग आहे का की त्यांनी आपल्याबद्दल, मतलब आपल्याबद्दल कुठला मार्ग लावलेला आहे, आपले कुठले कामे केलेले आहे, काय वाटतील आपल्याला? माझ्या गावामध्ये कमीत कमी 10 कोटी रुपये खर्च केले त्यांनी विकासाकरता या गावात. जेवढ्या आपल्याला काय वाटते का बच्चू कडू पुन्हा येणार? 100% 101% या मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार बबलूभाऊ देशमुख सुद्धा आहे आणि भाजपचे उमेदवार जे युती सरकारमधून भाजपचे उमेदवार प्रवीणजी तायडे आहे हे सुद्धा या रणांगणामध्ये आहे. यांना कसं बघता आपण? कसा आहे भाऊ, जो चांगलं काम करण तो निवडून आल्याशिवाय नाही, जनता हुशार झाली. बबलूभाऊ यांचे सुद्धा या काय वाटते आपल्याला की या अचलपूर मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार की बच्चू कोळू पुन्हा या पाचव्यांदा मतदारसंघामध्ये? अचलपूर म्हणजे बच्चू कोळू ह्या पाचव्यांना पंजा मारणार, पाचव्यांना घेऊन येणार
50,000-60,000 बता ना काय वाटतं आपल्याला, काय अनुभव आपला? अनुभव कष्टकऱ्याबद्दल म्हणतोय, बोलतोय तो कुठे उभारून बोलते आमदार लोक आहे, खाली पिली काय आमदार लोक आहे ती, तुम्ही कष्टकरी लेकरा आहात, तुम्ही का बोलत ना साहेब गजे हो, एकही गजा आमदार बोलत नाही, ह्या बोलत बोलणार आहे त्यांनी। आपल्याला काय वाटते का बा हे शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मांडतात, शेतकऱ्यासाठी कुठला निधी या मतदारसंघामध्ये त्यांनी आणून दिलेला आहे? भक्कम निधी आणला जाणार, ठीक आणला ठीक आणला, ह्या ह्याच गावात नाही भक्कम, ह्या तालुक्यात आहे, जिल्ह्यातही आहे। आपण म्हणत आहे की बच्चूकडू पुन्हा पाचवंडा येणार, मात्र आपण नवीन काय बघता की या मतदारसंघामध्ये बबलूभाऊ देशमुख सुद्धा या मतदारसंघामध्ये आहे, प्रवीणजी तायरे सुद्धा आहे, काय वाटतं यांना कसं बघता? यांना एकही येत नाही, पंजाब येणार ठोच येणार आहे, बबलूभाऊ देशमुख यांना कसं बघता? काही काहीच नाही आहे का बरं बा का, यांनी सुद्धा विकासाची कामे केली आहे, कपडे आणि ते चालत आहे मंत्रालय ह्या बोलणारा माणूस आहे आमदार बच्चूकडू। शेतकऱ्याच्या समस्या हे पुरा गाजोचे मंत्रालयात मंत्रालयात गाजोचे जो शेतकऱ्याचा बद्दल सर्व आपण त्यांच्यामधून थेट जाणून घेऊया। आज आपल्या सोबत काका आहे, काका मला सांगा की या अचलपूर मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत पाहायला मिळत आहे, या तिहेरी लढतमध्ये गेल्या 20 वर्षापासून अभिराज्य ज्यांचं राज्य आहे, त्यांनी 20 वर्ष कार्य भोगलेलं आहे असे विद्यमान आमदार बच्चूभाऊ कडू या मतदारसंघामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते बबलूभाऊ देशमुख सुद्धा आहे आणि भाजपचे उमेदवार प्रवीणजी तायडे आहे, या तिघांमध्ये हे रणसंग्राम सुरू आहे, यामध्ये विजयाचा गुलाल कोणाचा राहणार काय वाटेल आपल्याला बच्चू असं काय वाटतं आपल्याला काय बच्चूकडूच या मतदारसंघामध्ये पाचव्यांदा येणार बा? कामं भरपूर आहे, कुठले कामं या जवळानगरीमध्ये त्यांनी केलेलं आहे? रोड झाला, पानन रस्ते झाले, सभागृह झाले, बौद्ध विहार झाले, सगळेच कामं झाले, नाले झाले, पूल झाला, सगळेच कामं डेपो बांधले त्यांच्या बच्चूकडू असताना। आता तुम्ही म्हणता की 20 वर्षापासून त्यांनी या येथे कार्य भोगलेलं आहे, बच्चूकडू पुन्हा येणार, शेतकऱ्यासाठी काय त्यांनी उपाययोजना केलेल्या आहे, काय केलं शेतकऱ्यासाठी? तर त्यानं भरपूर चालू जाईल त्याचं, पण कसं आहे माहिती आहे का, आता नापेडची खरेदी बीजेपी सरकारनं अजून चालू केली नाही, ते जर चालू झाली असती तर मला अधिक भाव भेटला असता। मग प्रहारचं सरकार आल्यावर हे अशा उपाययोजना तात्काळ लागती का? वा वा भाऊ करतेस, तसेच शेतकऱ्यासाठी भांडून राहिले तर भांडणारच आहे। आपण बबलूभाऊ देशमुख यांना कसं बघता? बबलूभाऊ देशमुखचे कामं काही नाही आहे, जिल्हा परिषदमध्ये होते सगळे होते, पण कामं तर काही दिसून नाही राहिली। बबलूभाऊ देशमुख या जनसामान्याचे प्रश्न शासन दरबारी मांडावे, या अचलपूर मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत पाहायला मिळत आहे आणि या लढणीमध्ये पाचव्यांदा जे उमेदवारी आहे बच्चूकडू, त्याचबरोबर काँग्रेसचे बबलूभाऊ देशमुख आणि भाजपचे प्रवीणजी तायडे, या तिघांमध्ये ही रणरंगत पाहायला मिळत आहे, आणि कोणाचा चेहरा या आमदारकीलामध्ये येणार आणि कोणाची बाजी राहणार हे आपण जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे। आज आपण या खराडा नगरीमध्ये आलेलो आहे, काय मत आहे लोकांचं आपण त्यांच्यापासून जाणून घ्या, काय वाटते दादा आपल्याला कोण येणार या मतदारसंघामध्ये? असं तर काही एवढं बच्चूकडू फार विशेष वाटते आम्हाला, तर का बरं वाटते आपल्याला बच्चूकडू काम हे ते कामाच्या बद्दल काही दवाखाने हे ते काम करते चांगले, शेतकऱ्यासाठी कुठले कुठले त्यांनी योजना या आणलेल्या आहे, काही पैसे आणलेले आहे का आपल्यासाठी? तर शेतीला आहे, पण शेतीवाल्याला कोण येणार या मतदारसंघामध्ये निवडून काय सांगाल आपण? आम्ही तर 5 वर्षापासून म्हणजे 5 आणि 5 20 वर्ष झाले तर आम्ही बच्चूकडूलेच मत देऊन राहिलो, आम्ही इकडे तिकडे कुठंच जात नाही। बरं का बरं वाटते आपल्याला बच्चूकडू निवडून जायचं? कामच तसे केले आहे, गोरगरिबाचे कामं केले म्हणूनच येते ते। आता या महायुतीमध्ये जे युती सुरू आहे यामध्ये लाडकी बहीण योजना होती, यामध्ये आपल्याला प्रत्येकाला 1500-1500 रुपये महिन्याला देण्यात आलेले आहे, याबद्दल काय मत आहे आपलं? त्याबद्दल असं मत आहे का, सगळ्या लाडक्या बहिणी खुश झाल्या हुया, आता ह्या दिवाळीच्या त्याच्यात मस्त उपयोगी पडले पैसे। मग लाडकी बहिणीसाठी भाजपचे जे उमेदवार आहे प्रवीण तायडे हे या रणांगणात उभे आहे, काय वाटते आपल्याला बच्चूकडू येणार की भाजपचे उमेदवार प्रवीणजी तायडे येणार, काय वाटते आपल्याला? नाही बच्चूकडूच येणार, आमच्या ह्याच्यात तर बच्चूकडूच येते, आम्ही हे गॅरंटी घेतो,
काम त्याच्यात बच्चू कडूच येणार आहे. लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे भरपूर सारे ते वाटण्यात आलेले आहे आणि यामध्ये सुद्धा उमेदवारी ही भाजपला देण्यात आली आहे प्रवीणजी तायडे यांना. मात्र आपण म्हणत आहे की बच्चू कडूच येणार. बरं का बरं येणार बच्चू कडू? नाही ना, कामच तसे केले, कामच तसे केले ना गोरगरीबाचे म्हणून येणार आहे. या गावामध्ये कुठले कुठले काम त्यांनी केले काय सांगाल? मंदिराचे काम केले त्यानं, रोडचे काम केले, पाण्याचे काम केले, सगळे काम त्याच्याच असते आमच्या गावात म्हणून. या रणांगणामध्ये बबलूभाऊ देशमुख सुद्धा आहे, प्रवीणजी तायडे आहे. बबलू देशमुख काय वाटते आपल्याला, नवीन चेहरा आपल्याला पाहता येईल का? आम्ही बबलू देशमुखाचं नाव घेत नाही ना, आमचं मतही तिकडे आहे नाही. आम्हाले तिनं कोणते काम केले हे माहीत नाही, फक्त आम्हाला बच्चू कडूचेच काम माहीत आहे. आमचे हे बच्चू कडूच आहे. जनसामान्यपर्यंत पोहोचणे आणि